त्यांना मानतात ही तर आमची परंपरा आहे. काय मूर्ख लोक आहेत म्हणजे बघा ना महाराज. एका माणसानं 2 तास भाषण केलं देव नाही त्याच्यावर. मी त्याला म्हणलं पटलं दादा तुझं मला, काय भारी बोललो हो तुम्ही, काय भारी बोललो, काय पटवून सांगितलं लोकांना, काय ते बोलण्याची धमक, काय ती शब्द फेक, काय ती वाक्य रचना, हा हा हा, काय ती शब्द मांडणी, काय ती वाक्य रचना, पण एवढं भारी तुम्हाला बोलाय जमलं कसं? म्हणलं देवाची कृपा. I'm not gonna let you go.
जगा माया गेना आईचा चोकवा माया गेना चोकवा माया गेना आईचा चोकवा माया गेना
मत कहो खुदा से मेरी मुश्किलें बड़ी हैं। इन मुश्किलों से कह दो कर, इन मुश्किलों से कह दो मेरा खुदा बड़ा है। अच्छा परमात्मा इतका मोठा है ना, खूप मजा देवाचं नाही का? सुदामांच्या घरी खायला अन्नाचा कण नाहीये। सुशीला सुदामांची पत्नी रडतीये, स्वामी बायको म्हणून तुमच्याकडे कधी काही मागितलं नाही, पण लेकरांची भुकेने झालेली अवस्था या आईला भगवत नाही। आई म्हणून मागते द्वारकेचा राजा तुमचा मित्र थोडस मागा ना। सुदामाचं उत्तर ऐका, मला माहित आहे की त्याला माहित आहे की मला माहित आहे की त्याला माहित आहे की मला माहित आहे, कळलं मरलं ते काय नाही, त्याला माहित आहे की मला माहित आहे की त्याला माहित आहे। माझा विश्वास आहे की त्याला माहित आहे की माझा त्याच्यावर विश्वास आहे। तो परीक्षा बघतोय ना, आयुष्यभर मरेल असाच, पण कण मागणार, कारण तो मला उपाशी मरू देणार। आणि या विश्वासामुळे मुठभर पोह्याच्या माझ्या भगवंतानं सोन्याची नगरी सुद्धा मला अर्पण केली, हा माझ्या भगवंताच्या विश्वासाचा फळ आहे। विश्वास तुकोबाऱ्याचा संसार माझ्या पंढरीश पांडुरंग परमात्माने राखावा। नाथाच्या घरी आयुष्याचा भार सांभाळणारा माझा परमात्मा कावडीनं पाण्याचा भार वाहतोय। अरे माझ्या चोखोबाऱ्याच्या बायकोचं बाळंतपण करायला कुणी तयार नाही। माझ्या चोखोबाऱ्याच्या बायकोचं बाळंतपण माझ्या देवांना 21 दिवस साडी नेसून करावं, हा माझा देव आहे रे। लोक मानत नाही, पण मानल्याशिवाय पर्याय नाही। विनंती, तुम्ही काही करा आयुष्यात, येऊ लय नका बघू। ती शाल झाली मग दुसरी टाकी, लोक कीर्तन कमी।